आणि आता हे राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं असताना आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महत्त्वाची बैठक आज बोलवली आहे आणि या बैठकीमध्ये अनेक नेत्यांना दिल्लीमध्ये उपस्थित राहण्याचं त्यांनी कळवलं. दरम्यान परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्बमुळे सध्या गृहमंत्री अनिल देशमुख आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढू लागलाय आणि याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी राष्ट्रवादी नेत्यांची तातडीची बैठक दिल्लीत बोलावली. तर संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व ज्येष्ठ नेते उपस्थित असतील. तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे थोड्याच वेळात दिल्लीला रवाना होणार आहे आणि या बैठकीमध्ये शिवसेनेचा वाढता दबाव आणि गृहमंत्री पद बदलावर चर्चा होण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात येते. आताची ही महत्त्वाची बातमी आपण पाहतोय. राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा यांनी तातडीची बैठक जी आहे ती बोलवली आहे आणि दिल्लीमध्ये ही बैठक होणार आहे. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील हे आता दिल्लीला जाण्यासाठी रवाना झाले आहेत आणि कदाचित आजच या महत्त्वाच्या मुद्द्यांवर या बैठकीमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान याच संदर्भात अनेक नवनवीन अपडेट्स आता समोर येत आहेत. तर विरोधक चांगलेच आक्रमक झाले आहेत आणि याच संदर्भात आज मुंबईत भाजपकडून चांगलंच आक्रमक आंदोलन होणार आहे. तर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन होणार असल्याचं कळत आहे. दरम्यान मुंबईत भाजपाकडून हे आंदोलन करण्यात आलं आहे. गृहमंत्र्यांच्या विरोधात भाजप कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरल्याचं आता पाहायला मिळालं. तर याचवेळी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी ह्या संतप्त कार्यकर्त्यांनी या ठिकाणी केली. आपण पाहू शकतो या दृश्यांच्या माध्यमातून गृहमंत्री अनिल देशमुख राजीनामा द्या असे फलक या ठिकाणी लावण्यात आले आहे आणि मुंबईत भाजपाकडून हे आंदोलन सुरू आहे. आणि या संदर्भातले आणखीन एक अपडेट समोर येते. पुण्यात सुद्धा भाजपकडून आक्रमक आंदोलन सुरू आहे. बीजेपीकडून आता गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी होते आणि पुण्यात सुद्धा ते आक्रमक आंदोलन करतायत. दरम्यान परमबीर सिंग यांच्या लेटर बॉम्ब नंतर आता राज्यभरात भाजप सरकार विरोधात रस्त्यावर उतरली आहे आणि पुण्याच्या अलका टॉकीज चौकात भाजपनं सरकार विरोधात हे आंदोलन सुरू केलंय. दरम्यान प्रदेश भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आपल्याला पाहायला मिळतात. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजप आक्रमक झालेली आहे. पुण्यातील अलका टॉकीज चौकामध्ये भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रस्त्यावर उतरलेले आहेत. दादा, तुमची मागणी आहे राजीनामा द्यावा. लोकावरती असं आहे की सगळ्या घटनांमधून आता राजीनामा अनिल देशमुखांनी स्वतःहून दिला पाहिजे आणि अनिल देशमुख राजीनामा देत नसतील तर पवार साहेबांनी त्यांचा राजीनामा घ्यायला उद्धव ठाकरेंना भाग पाडलं पाहिजे. महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ज्यावेळेला विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी हा मुद्दा उपस्थित केला त्यावेळेला 9 वेळा सभागृह स्थगित झालं. आज परमबीर सिंगांच्या पत्रानंतर हे स्पष्ट होते की जवळजवळ गेले वर्षभर हा तमाशा चालला होता. अनिल देशमुख आणि वाझेला अशा प्रकारची खंडली वसूल करण्यासाठी आणलं होतं, त्या वाझेला 9 वेळेला सभागृह स्थगित झाल्यानंतर प्रोटेक्ट केलं गेलं. सभागृह त्या दिवशी स्थगित झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी ज्यावेळेला विरोधकांचा एकूण नूर लक्षात आला की विरोधक सचिन वाझेच्या निलंबनाशिवाय स्वस्थ बसणार नाहीत, त्यावेळेला निलंबन तर दूर, फक्त त्यांच्याकडचा चार्ज काढून घेतला. ह्याचा अर्थ अनिल देशमुख सभागृहामध्ये अनिल वाझेना जे प्रोटेक्ट करत होते त्याच्या मागे ते त्यांच्यासाठी कलेक्शन करत होते हे सिद्ध झालंय आणि त्यामुळे अनिल देशमुख आरोपी आहेत आणि त्यामुळे केवळ त्यांचा राजीनामा नाही तर त्यांच्यावरची सुद्धा चौकशी सुरू केली पाहिजे. दरम्यान अशाच प्रकारची एक बातमी नागपूरमधून सुद्धा आहे. भाजपकडून नागपूरमध्ये सुद्धा आंदोलन करण्यात येत आहे. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत गृहमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचं कळत आहे. दरम्यान नागपूरमध्ये
गृहमंत्र्यांविरोधात भाजप कार्यकर्त्यांकडून हे आंदोलन करण्यात आलंय. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर पत्राद्वारे अनेक गंभीर आरोप केले आहेत आणि यामुळेच आता भाजप चांगलीच आक्रमक झाले. आणि याच पार्श्वभूमीवर भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात संविधान चौकात आंदोलन करण्यात आलंय आणि यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरासमोर घोषणाबाजी करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे आणि याच दरम्यान काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यातही घेतल्याची माहिती आहे. पूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टी अनिल देशमुखांचा राजीनामा मागते आहे. या सरकारमधल्या अनिल देशमुखांना पदावर राहण्याचा एकही मिनिट अधिकार नाही आहे. तात्काळ राजीनामा द्यावा, अन्यथा भारतीय जनता पार्टी रोज आंदोलन करेल आणि अनिल देशमुखाचा जोपर्यंत राजीनामा होत नाही आम्ही या सरकारला सोडणार नाही.